केले खा रहे हैं ना, पैसा जमा कर दे। अगर आपसे नहीं हो रहा तो आप मेरे को बोल दो। अरे ब्राह्मणवाद से आजादी, अरे आतंकवाद से आजादी, अरे जातपात से आजादी, अशफाक वाली, अरे बिस्मिल वाली आजादी, अशफाक वाली आजादी, अंबेडकर वाली आजादी, अरे फूले वाली विरोधात मुस्लिम समाजातर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार व राज्याचे एकमेव काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या समर्थन करत पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवारनी मोदी शाह वर निशाणा साधला. वडेट्टीवार म्हणाले की हे दोघे देश तोडण्याच्या तयारीत आहे. आमची लढाई या दोघांच्या विरोधात आहे. मोदी हा देशाचा झूठा नंबर एक आहे. देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीला पालकमंत्री वडेट्टीवार यांनी टोला लावला. अफगाईकडे जात आहे, देशात रोजगार नाही आणि अशातच बाहेरचे लोक आणून मोदी करणार तरी काय. देशात हिंदू मुस्लिम यांना आपसात भडकवून देश तोडण्याच्या तयारीत मोदी आहे. मी देत नाही 50 वर्षाचा पुरावा, मुस्लिम समाजाच्या लोकांनी काही भेण्याची गरज नाही असे राज्याचे काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी मोर्चा संबोधित करताना म्हटले आहे. सामने बोलने के बाद अब आपके दिल में कुछ डर है क्या? अरे डर तो हम पैदा करते हैं, आगे वालों को डराते हम हैं, हमें कौन डराएगा? शुरुआत हम टेंशन लेते ही नहीं, सारा दूसरों को टेंशन देते हैं. सवाल यह है कि यह कानून जो बना केवल मुल्क जो इस देश में मोदी जी के राज में 6 साल में जो नाकामी हुई, नाकाम सरकार करके इस सरकार के ऊपर जो सिक्का लगा उसको पोछने के लिए यह नया रास्ता ढूंढा उन्होंने. यह नाकाम सरकार है. सही मायने तो शब्द तो बड़ा काबिल होगा. और यहां मेरे महिलाएं बहनों भाई बहने बेटे हैं, ये तो इससे ज्यादा एक शब्द बताऊंगा, शायद कल सब टीवी चैनलों पे ये शब्द बताया जाएगा, ये नपुंसक सरकार है, ये कुछ नहीं कर सकती. भाइयों, सवाल इस बात का है कि अभी मैं थोड़ा सा भाषण हमारे प्रतिभा ताई का सुन रहा था. यार जब कोई एक्सीडेंट होता है, हॉस्पिटल में खून की जरूरत होती है. क्या बात है हॉस्पिटल में खून की किसी को जरूरत होती है. जान जब बोलता है डॉक्टर की खून ले आओ, जब खून के लिए आदमी दौड़ पड़ता है तो मिले उसका खून चढ़ाकर जान बचा लेता है, तब कोई छाप और धर्म की बात नहीं करता. तुमने हमने जो हॉस्पिटल में खून जमा करके रखा है उस खून के पॉकेट के ऊपर कोई जात और धर्म लिखा नहीं होता. जब जान को बचाने की जरूरत पड़ती है तो किसी का भी खून किसी के काम आता है. मोदी साहब, इस कौम को, इस धर्म को बांटो मत. ये हिंदुस्तान है, जितना हिस्सा हिंदुओं का है उतना हिस्सा मुसलमानों का भी है. इस देश को आजादी दिलाने में जिन लोगों ने खून बहाया है वो खून हिंदुओं का है तो मुसलमानों का भी है, उन्होंने भी खून बहाया है. इसलिए
संविधान के खिलाफ बात मत करिए, यह कानून संविधान के खिलाफ है। इसका 22 तारीख को जो निकाले वो लगेगा, चाहे हमारे फेवर में हो चाहे हमारे विरोध में हो, न्याय देवता जो निकाल देगी देगी। पर हम यहां कहते हैं कि इस हिंदुस्तान से जो भी हो धर्म से बांटा नहीं जाएगा, और ये कानून के हिसाब से कोई इस हिंदुस्तान को बाहर निकालने की कोशिश करेगा तो हम आपके साथ में रहेंगे, हम भी आपके साथ में चलेंगे, हम भी आपके साथ में चलेंगे। ये कानून निरस्त होगा ही क्योंकि घटना विरोधी, किसी को कोई मजहब के साथ या धर्म को बाहर लेकर कोई कानून इस देश में टिका नहीं, ये न बनाया जा सकता है। इस देश की संविधान, इस देश का संविधान बाबा साहब अंबेडकर ने बनाया है। इस देश को आजादी दिलाने का काम महात्मा गांधी ने किया है, जो कभी पूरे वस्त्र नहीं पहने थे, आधे वस्त्र पहकर इस आजादी का नारा दिया था। उनका यह देश है, ये देश सुभाष चंद्र बोस, ये देश भगत सिंह ने है। भगत सिंह का वकील कौन था? भगत सिंह को जब फांसी हुई थी तो भगत सिंह को फांसी हुई थी तब उसकी पैरवी के लिए उनके साथ खड़ा होने वाला इस देश का मुसलमान वकील था, ये भी आप भूल नहीं सकते। मुसलमान वकील ने साथ दिया था, और भगत सिंह को फांसी देने के लिए जो आर्गुमेंट कर रहा था वो कोर्ट के अंदर, वो कौन था? हिंदू महासभा का आदमी था। किस आजादी की बात करते हो, किस देशभक्ति की बात करते हो आप लोग? देशभक्ति हमें सिखाते हो, बड़ा बोलना चाहता है। अरे देश को आजादी मिल गई थी तब अंग्रेज के साथ में पहले तुम साथ में चल रहे थे, अंग्रेज के गुलाम बनकर रहे थे। इस देश को आजाद नहीं होना चाहिए, आज वीर बनकर उनका नाम गुंज रहा है, वीर। अभी कौन वीर है हमें बताने की जरूरत नहीं, लाखों लोग अपनी कुर्बानी दे चुके हैं। जब सच्चा से हिंदुस्तान के बाहर जाना था तो पाकिस्तान का जब विभाजन हुआ था, जिनको कहा था कि यहां से जाना है जिनको चाहिए, तो इस मिट्टी के साथ ईमानदारी से रहने वाला मुसलमान इस मिट्टी से कभी गद्दार नहीं हो सकता। यह मोदी ने ध्यान में रखना चाहिए, मोदी ने ध्यान में रखा, यह मिट्टी अपनी आय करके यहां पर आ रहे और आज उनके ऊपर 25 बार लगा, क्या जरूरत है इस बात की? वहां यूपी में लखनऊ में आंदोलन करे थे शांति से, धरना का कार्यक्रम था, 5 डिग्री टेम्परेचर था, सब सामान लेकर भाग गए, खाने का पीने का सामान, पुलिस इतनी ज्यादा तिवाह कर रही है। मोदी जी तुम्हारी हुकुमशाही से देश नहीं चलेगा, मोदी साहब ये देश हमारे सबके हर मजहब के खून से बना है, इस देश जो तरक्की कर रहा है, मोदी जी आपके जैसे 100 मोदी भी आएंगे तो इस देश को तोड़ नहीं सकते, तुम्हारे 100 मोदी भी निकल जाएंगे तो तोड़ नहीं पाएंगे। ये आएंगे निकल जाएंगे, अभी इनके जाने के दिन शुरू हो गए। इसीलिए जब बोलते ना दिया बुझता है तो ज्यादा ही फड़फड़ाता है, ये दिया ज्यादा ही फड़फड़ कर रहा है अभी, ये मोदी शाह का दिया। अब जाने के लिए इनके क्या किया हिंदुस्तान में इन्होंने, ये रंगा और बिल्ला, ये रंगा बिल्ला ने क्या किया बताइए? अब चाय बेची तो पता भी नहीं है, चाय कहां बेची ये भी पता नहीं है। अरे पहले तो आपको सीएए के अंदर रामदेव बाबा को लाना पड़ेगा, ये रामदेव जंगल में ही था तो ये कहां से पैदा होगा, इसका कोई रिकॉर्ड ही नहीं है। ये रामदेव को बाहर निकालना पड़ेगा, पहले निकालना ही है तो कैसे आया क्या आया, बहुत सारी बातें। केवल ये मुस्लिमों का सवाल नहीं है, ये पहाड़ों में रहने वाले आदिवासियों का भी सवाल है। ये केवल एक कौन से जुड़ा हुआ कानून नहीं है,
हिंदू मुसलमान और कौम के लिए कानून खिलाफ में है। कहां से लाएगा वो आदिवासी आदमी? आजादी के आज तक उनको स्कूल नहीं मिल रहा है, शिक्षा नहीं मिल रही है। आज भी आधे कपड़े पहनकर वो जिंदगी जीता है, पढ़ा लिखा नहीं है तो वो कहां से विधस रहेगा। ते संपूर्ण सीएबी म्हणजे तोच झाला, सिटीमेंट अमेंडमेंट बिल आणि ऍक्ट याच्यात काहीच फरक नाही आहे। फक्त असंच की ते म्हणाल ते या देशात राहणार, ते म्हणाल या देशात राहणार नाही। अरे तुम्ही आम्हाला सांगता तुमच्या शाळेचा पत्ता माहिती नाही, तुम्ही कोण्या शाळेत डिग्री घेतली हे आम्हाला माहिती नाही, तुमच्या शिक्षणाचा तुम्ही 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 वजा बेरीज सांगू शकत नाही। तुम्ही आम्हाला शिकवता 50 वर्षाचा तुमचा रेसिडेन्शियल प्रूफ द्या म्हणून। अरे बाबा तू जण तेव्हा पठाण का बच्चा हो, अरे तुला माहित आहे का तू कोणाचा बोरगा आहे, तुला काय माहिती आहे हे प्रश्न आपण विचारले पाहिजे। अरे आज एका माणसाला कार्यक्रमामध्ये बसवायसाठी त्याची चाचपणी करण्यासाठी 400 रुपयाचा खर्च येतो, या एनआरसीचा सर्वे करण्यासाठी 400 रुपये पर व्यक्तीच्या मागे खर्च येतो। या देशाची लोकसंख्या 135 कोटी आहे, 135 कोटी असलेल्या या देशाच्या लोकसंख्येचा खर्च जर एनआरसीच्या माध्यमातून कायद्यामध्ये बसवण्यासाठी किंवा चाचपणी करण्यासाठी जनगणना करण्यासाठी जर केला तर 55,000 कोटी रुपयाचा खर्च येतो। अरे बाबा तू आम्हाला सांग त्या जीएसटीचे पैसे आमचे महाराष्ट्राचे तू देऊ शकत नाही आणि 55,000 कोटी खर्च म्हणून करेल, 55,000 खर्च म्हणून करणार आहे। आसाममध्ये येऊ शकलं नाही, या महाराष्ट्रात होणार नाही, काही बांधवात आले बल्लारच्या ते म्हणे की तुमचा शब्द भाऊ आम्हाला पाहिजे। अरे तिकडे शिवसेना असली, राष्ट्रवादी असले आणि आम्ही इकडे काँग्रेसचे असलो, या सर्व गोष्टी पाहुण्यास आम्ही केलंय। या देशामध्ये सर्व धर्म समभाव, सर्व धर्माला एकत्र घेऊन चालण्यासाठी राज्यघटनेची निर्मिती झाली। परमपूज्य बापू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेची निर्मिती केली याच्यासाठीच केली की सर्व धर्माचा सर्व जातीचा व्यक्ती या देशात गुण्यागोविंदानं राहायला पाहिजे। अरे हा भारत देश असा एक देश आहे ज्या देशामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होतो, अख्ख्या जगामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होत नाही, हे बाबासाहेबांची देण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या विरोधामध्ये जे या भारत देशाला स्वतंत्र करण्याचं महत्वाचं काम सुरुवात केली ते आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी। अरे या देशात कोणाला बाहेर काढायचं आहे, या देशात कोणाला आणायचं आहे, हा केंद्राला अधिकार आहे ना। मग आता तुम्हाला एनआरसी आता कुठे ठेवली? आज तुम्हाला सांगतो 2014 पासून ते 2017 पर्यंत या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये केवळ 1800 पण काँग्रेसचा काळ 2004 ते 2013 या 8 वर्षात 82,827 बांगलादेशी लोकांना भारतातून परतवून लावलं, हे काम काँग्रेसने केलं। अरे इथे लोकांना रोजगारी नाही, इथे लोकांच्या हाताला काम नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी इथे निर्माण झाला आहे, मग या लोकांना रोजगार देण्याचं तुमच्याकडे काही दायित्व नाही। एवढ्या मोठ्या संख्येने पॉप्युलेशन या भागात वाढलं याच्यावर तुमचा कंट्रोल नाही आणि तुम्ही काय करता, धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये मतभेद तेढ निर्माण करायचं काम केलं। त्या मॅडमला विचारलं सीतारामनला, ती म्हणते की कांद्याचा भाव काय म्हणला, 150 रुपये किलो, हे विचारू नका म्हणते तुम्ही आता आम्हाला, आता तुम्ही फक्त एनआरसीच्या पाठीमागे लागायचा। इकडे मुस्लिम बांधवाला वाटते की आम्ही अस्थिर आहो, तिकडे हिंदूंना वाटते आम्ही अस्थिर आहो, हे अस्थिरतेचं वातावरण निर्माण करायचं काम या लोकांनी केलं। मग मला सांगा यांना सत्तेवर बसायची खरंच आवश्यकता आहे का, बसले पाहिजे का? आता ते प्रतिभाने सांगितलं अरे संसाराच्या फार तुम्ही लांब आहे, तुम्हाला संसार नाही, आम्हाला संसाराला देऊ, आम्हाला तरी सारखं जगू द्या देशातल्या लोकांना। पाकिस्तान म्हणते की आम्ही तुमच्या हिंदुस्थानातल्या लोकांना घेणार नाही, तिकडे अफगाणिस्तान म्हणते आम्ही हिंदुस्थानातल्या लोकांना घेणार नाही, तिकडे बांगलादेशचे लोक म्हणते की आम्ही या हिंदुस्थानच्या लोकांना घेणार नाही। मग तुम्ही इथल्या लोकांना बेकायदेशीर ठरवता, या देशातले लोक जर परदेशातले असेल विदेशातले असेल त्यांच्याकडे पुरावा नसेल 50 वर्षाचा, मग या लोकांचं करायचं काय, या लोकांना डिटेन्शन करणार काय, या लोकांना परदेशात पाठवणार काय? अरे तुम्ही तर हाताला रोजगार देत नाही, जे लोक इथं काम करून स्वतःचं पोट भरू शकते, आज मला सांगा एवढे हजारो कोटी संख्येच्या लोक जर तुम्ही काढले, हे लोकांना तुम्ही मग जेलमध्ये दाबून तुम्ही या लोकांना जेवण तारू शकता का? तारू शकता का? मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता नोटबंदीचा विषय झाला तेव्हा लाईन मध्ये लागलो, मधा तो आपल्याला काय कार्ड काढायला लावलं त्यांनी,
आधार कार्ड काढायला लावलं, केव्हा लाईन मध्ये लावलं. आता तुमच्या म्हणजे आधार कार्डाला काही महत्व नाहीये, याला महत्व नाही. मग भाडी भाडी टाकासाठी काढायला लागलं आधार कार्ड. तुला स्वप्न पडलं तसं तू करत जा आणि आमची सोय लावत जा. तुम्ही काही घाबरायचं नाहीये, काही घाबरायचं नाही. मी सांगतो ना, मी देत नाही नागरिकत्वाचा पुरावा यांना 50 वर्षाचा. त्याचा तुम्ही आम्हाला जेलमध्ये आम्हाला डिटेन्शन. तुम्ही कोणीही घाबरायचं नाही या देशातल्या मुस्लिम आणि हिंदूंनी कोणी घाबरायची गरज नाही. हे नुसतं मताचं राजकारण करणार हे बीजेपीचं सरकार आहे. या सरकारला रस्त्यावर खेचायचं आपल्याला. तुम्हाला सांगतो की आम्हाला माहिती तर बीजेपी बसल्या इथं आम्ही सर बसलो. आमची तुमची ताकद एवढी मोठी आहे हे आज तर फक्त आंदोलन होतं. आम्ही जर मनावर घेतलं ना तर चंद्रपूर नाही चंद्रपूर जिल्हा बंद करून दाखवले राहणार. अरे तुम्हाला या देशामध्ये एखाद्याने जर अमेरिकेकडून अप्लिकेशन केली की मला भारतामध्ये राहायला आहे, मला भारताचं नागरिकत्व पाहिजे, तर ते तुम्ही देऊ शकता. हा अधिकार केंद्राला आहे. बांगलादेशीवरती कारवाई करायचा अधिकार, या देशातून बाहेर करायचा अधिकार हा तुम्हाला आहे. हे सर्व अधिकार असताना हे अधिकार आजचे थोडी आहे. हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेले अधिकार आहे. हे सर्व अधिकार आधीच असताना नवीन कायदा करायचा, हिंदू मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करायचं, धर्माधर्मामध्ये वातावरण खराब करायचं, असं सरकार हे चालणार नाही अशी दादागिरी आपण खपवून घेणार नाही. म्हणून मित्रांनो सांगतो, घाबरू नका. हे काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सुद्धा तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. याच्या विरोधात आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढा देऊ. आज आपण इथं आलात, सर्वांनी या कमी वेळामध्ये इतक्या प्रवणत आपण इथं आलात. तुम्हाला सांगतो शेवटचा विषय म्हणजे त्या भाऊ आसाममध्ये त्या लोकांनी जेव्हा या कायद्यामध्ये बसवासाठी एनआरसी केलं, त्या कायद्यामध्ये बसवासाठी एनआरसी ची काउंटिंग केली, त्यावेळेस 1600 कोटी रुपयाचा खर्च आला. आणि आता भारत देशामध्ये जर एवढं मोठा खर्च करायला गेलं, इतके मोठे राज्य पैसा आणायचा कुठून? इकडे लोकांना कर्जमाफी देऊ शकले नाही, आज यांच्या पोटात दुखायला लागलं. आज 2 लाखाचं आपण सरसगड कर्ज माफ शेतकऱ्यांचं केलं, हे काम या महागड्याने करून दाखवलं, पण भाजपाने कधी केले नाही. खारका बदामा खायच्या, लोकांच्या घरी जाऊन पूजा करायच्या, याच्या व्यतिरिक्त बाकीचे काही कामं केलेले नाही. नुसत्या सुट्ट्या बनवायचं काम मागच्यावर कितीतरी वर्षापासून केलं. यांनी नुसते आंदोलन केले, कुठले आंदोलन केले? जे ऑटो केरोसिन वर चालायचे ते तेव्हा म्हणायचे की पेट्रोलचे भाव वाढले, ऑटो ढकलत द्यायचे, असे आंदोलन करणारे हे भाजपाचे नेते. चालू करायसाठी पेट्रोल लागायचं आणि चालते याच्यामध्ये, मग ते राखेलवर चालायचे आणि तेव्हा 10 रुपये 5 रुपयाने पेट्रोल वाढलं की पेट्रोलचे भाव किती वाढले. अरे आता केरोसिनचे, आता मला सांग गॅसचा भाव किती वाढला? केरोसिनचं 2 लिटर मिळत नाही जाण्यासाठी. या प्रचंड तणावाच्या वातावरणामध्ये मुस्लिम बांधव आहे, दलित बांधव आहे, मला सांगा मग श्रीलंका का नाही, म्यानमार का नाही? या देशामध्ये बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात आहे, त्या देशामध्ये खूप अल्प प्रमाणामध्ये हिंदू आहे. मग त्या देशातले हिंदू आपल्याकडे आणत का नाही? अरे हे जे लोक या हिंदुस्थानात आहे त्यांच्या हाताला रोजगार द्या, त्यांना न्याय द्यायचं काम तुम्ही करा. हे बेरोजगारी नाहीशी करायचं काम आपण केलं पाहिजे. या देशामध्ये अमन आणि शांती निर्माण करायचं काम हे तुमच्या माध्यमातून झालं पाहिजे. हा देश आरएसएसचा नाही, हा देश बीजेपीचा नाही, हा देश तुमचा आमचा आहे. प्रतिवाणी सांगितलं, हिंदूला कापलं काय, मुसलमानाला कापलं काय, आदिवासीला कापलं काय, कुणाचं पिवळं कुणाचं हिरवं कुणाचं भगवं नाही, सर्वांचं एकच रक्त निघते, ते लाल रक्त निघते. म्हणून या देशावरती तुम्ही वाकडी नजर टाकू नका. आज जर तुम्ही सत्तेत असेल तर सत्तेचा माल उतरवताना आम्हाला वेळ लागत नाही. या महाराष्ट्रात ज्या पद्धतीने तुम्ही वागला, आता तुम्हाला खुर्ची सोडायची, बंगले खाली करायची चिंता अजूनही सोडायला तयार नाही. अशी परिस्थिती झाली. अजूनही प्रोटेक्शन मध्ये पोलीस घेऊन फिरतात तुम्ही. तुम्ही सांगत होते की आम्ही दाऊदला पकडून आणू, या वर्षीचं काय अंदाज भैया का हव्या दाऊद तुम्हाला? दाऊद तुमको धमकी जरा घ्या, दाऊद तुमको धमकी जरा घ्या. मुझे फक्त आज पोलीस लेके जवळले. मी फिर फोन केला, म्हणजे साहेब हे कसं, कदाचित दाऊदचा विषय असू शकते. म्हणजे मला सांगा, या पाकिस्तान सारख्या देशामध्ये ज्याची जीडीपी सर्वात कमी आहे त्याच्यापेक्षा जीडीपीचा दर आपला खाली गेलाय, अशी परिस्थिती या भारत देशाची निर्माण झाली. याच्यापेक्षा वाईट अवस्था काय आपली? एवढी खालच्या दर्जाची अवस्था या देशाची करून टाकली. म्हणून मित्रांनो तुम्ही घाबरू नका, काँग्रेस भक्कमपणे तुमच्या पाठीमागे उभे आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आमच्या पाठीमागे उभे राहिले आहे, या भारत देशामध्ये या महाराष्ट्रात इतिहास निर्माण केला, खासदार म्हणून निवडून गेलो, आदरणीय भाऊ इथे
मंत्री आहात, इथे प्रतिभा आमदार आहे, आमचे धोटेजी आमदार आहे, या सर्व लोकांच्या पाठीमागे आणि झाडांच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभे राहाल. तुम्हाला सांगतो रक्त सांडवायची वेळ आली तरी सांडू, पण तुम्ही या भारत देश उंडायचा विषय सोडून द्या. संपला विषय, आपण यांना सगळं की पळ बोललो. अरे या देशाला स्वतंत्र मिळालं तेव्हा तुम्ही होते कुठे? इंग्रजाचे झाले गुलाम. तुम्ही आम्हाला सांगता देशाला स्वतंत्र तुम्ही मिळून दिलं. त्याची चाकरी करणारे, त्याची बाबूगिरी करणारे हे पाकिस्तानी, हे पाकिस्तानी लोक आहे. हे दलाली यांनी मला सांगा, एखाद्या माणसाचं नाव घ्या तुम्ही, एखाद्या माणसाचं नाव घ्या की ज्या माणसाच्या माध्यमातून देशाला स्वतंत्र मिळालं. आरे सच्चा कुठे गेले होते? त्यांच्याकडे 100-100 एकर जमीन कुठून आल्या? त्यांना ते असे फालतूचे काम या आरएसएसच्या लोकांनी केले. म्हणून संघ नाजाला धडा शिकवायचा. आपण मोठ्या संख्येने उपस्थित आला, आपली शक्ती आपली ताकद आपण दाखवून दिली. नक्की सांगतो की हा कायदा रद्द झाल्याशिवाय राहणार नाही, कारण प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक सीएम आणि प्रत्येक पक्षाचा नेता याच्या विरोधात आहे. म्हणून आपला पाठिंबा ज्या पद्धतीने राहील याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आपण भविष्यात करू. इथे सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.